महाराष्ट्रात इनोव्हेशन बँक सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. झी 24 तासच्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड सोहळ्यात ते बोलत होते. इनोव्हेशन बँक ही संकल्पना नेमकी काय आहे हे तावडेंनी यावेळी स्पष्ट केलं. या सगळ्या इनोव्हेशनचं पाहत असताना महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझ्या मनात आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण एक इनोव्हेशन बँक सुरू करावी. राज्य सरकार ती इनोव्हेशन बँक होस्ट करेल. महाराष्ट्रामध्ये घडणारी अशी सगळी जी नवीन इनोव्हेशन्स आहेत ती त्यांनी त्यांच्या पेटंटसह त्या बँकेत जमा करावी आणि मग या राज्यातले या राज्याच्या बाहेरचे विदेशातले जे एंटरप्रेनर्स आहेत जे इन्व्हेस्टर्स आहेत जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही या बँकेच्या माध्यमातून हे सगळं इनोव्हेशन आमच्या राज्यातल्या तरुणांनी केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा हे तुम्ही मार्केटमध्ये आणा अशा पद्धतीचं इनोव्हेटर्स आणि मार्केटच्या मधला दुवा म्हणून अशी जर इनोव्हेशन बँक राज्य सरकारची म्हणून आपण चालू करू शकलो तर मला असं वाटतं की असे कार्यक्रम करण्यामागची जी कल्पना आहे असे कार्यक्रम करत असताना जो उद्देश खऱ्या अर्थाने डॉक्टर उदय निरगुडकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे तो खऱ्या अर्थाने कुठेतरी अजून एक पाऊल नाही तर चार पाऊलं पुढे जाऊ शकतो आणि ते करण्याचा विचार राज्य सरकारच्या माध्यमातून आपण नक्की करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.